हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज फ्रायडे आहे तर सकाळी आता उठल्यानंतर मी आधी चहा थोडासा बनवून घेतला, चहा बिस्किट खाल्लं थोडं, आणि आता पाणी वगैरे आंघोळीला गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेते, क्लिनिंग करून घेते. तसेही आज फरशी नाही पुसणार कारण कालच पुसली. तर आता झाडू मारून झाल्यानंतर मग बाकीचं थोडंसं नाश्त्याची तयारी करते. तर नाश्त्याला आज उपमा बनवणार आहे. मी उपमा बनवते आणि आता आंघोळीच्या आधी उपमा बनवून मग आंघोळीला जाते, म्हणजे तोपर्यंत थंडही होईल आणि माझी पटकन आंघोळी वगैरे होईल, मग नंतर देवपूजा पण करता येईल. आणि सकाळची थोडीशी गडबड होती पण आज विहीच्या पप्पांना मी आता म्हणते कधीपासून सुट्टी घ्या सुट्टी घ्या, तर त्यांनी फायनली आज सुट्टी घेतली. तर त्यामुळे थोडंसं उशिरा काम सगळं चालू आहे. उशिरा उठली 8:30 वाजता आणि आता आवरते सगळं. तर आता पहिल्यांदा सगळ्यात दिवा लावून देवाची पूजा, देवपूजा शुक्रवारी आज तर चालू करते. आणि आज काही माझ्याकडं दूध, कच्चं दूध नव्हतं, त्यामुळे मग अभिषेक नाही घालत आहे, फक्त नॉर्मल जशी रेग्युलर पूजा करते तशी करते. तर हे जे नवीन वस्त्र आणलेलं आहे तर ते आज फायनली मी ठेवलं आहे. मागच्या वेळी मला ठेवायचं होतं पण ते सापडलंच नाही. तर आता छानशी पूजा करून घेते. फुलं तर आहेतच. एक दिवस फुलं आणली की मग दोन ते तीन दिवस तर आरामशीर जातात जर फुलं फ्रेश असतील तर, नाहीतर मग नाहीच जात. आणि इथं शक्यतो जवळ कुठं फुलं नाही भेटत, मग बाहेरूनच आणावे लागतात. त्यामुळं मग शक्यतो मग फ्रेश जिथून भेटतं तिथूनच मग आम्ही आणतो. आम्ही म्हणजे मी तर जात नाही, विहीचे पप्पाच घेऊन येतात. तर आता आतली देवपूजा तर झाली, आता उंबरड्याची पूजा करून घ्यायची. तर उंबरड्याची पूजा करताना जे लेपन आहे त्याच्यामध्ये हळद, चंदन आणि गोमूत्र मिक्स असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं. तर हा जो उंबरडा आहे तर तो आता तुम्हाला येलो येलो कलर दिसत असेल तर हे व्हाईट मार्बल होतं आणि खालचा जो उंबरडा पहिला आहे तो ब्लॅक मार्बल आहे, त्याच्यावरतीच हे व्हाईट मार्बल बसवले, म्हणजे उंबरापट्टी दोन बसवलेत अशा. तर आता देवपूजा तर झाली आहे बाहेरची. हे बघा आतमधली अशी मंदिराची पूजा आपली आजची. आणि उपमा जो मी नाश्त्यासाठी बनवलेला तोच नैवेद्यासाठी सुद्धा ठेवला आहे. कधीकधी जेवणाचं जे सकाळी पोळी भाजी किंवा चपाती भाजी आपली जी असते तर तोही मी नैवेद्य तोच ठेवते. तर आता नाश्ता वगैरे झाला, देवपूजा झाली, तर आता जेवणाची तयारी. तर आता ही तांदळीची भाजी बनवणार आहे मी थोडीशी, आणि इकडे याला चवळीची भाजी पण म्हणतात, तर तीच बनवणार आहे. तर ती एकदम सोप्या पद्धतीने कशा बनवतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही, फक्त मीठ आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट, एवढ्यामध्येच ही खूप छान भाजी होते. तर आता कढई गरम करून घ्यायची पहिले, जर पाणी वगैरे असेल तर. आणि गावाकडंही अशीच सेम पद्धत वापरतात आणि त्या भाजीची चवही एकदम म्हणजे अशी अगदी वेगळीच असते. तर आता पहिले मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि ह्याच्यामध्ये लसूण खूप सारा घातला आहे, 10-12 पाकळ्या होत्या आणि ते एकदम छान टेचून घातलेत व्यवस्थित, जेवढा बारीक होईल तेवढं करून घालायचं. आणि लसूण एकदम छान भाजून मग नंतर आता ही आपण जी भाजी धुवून ठेवलेली होती तर ती टाकली आहे मी. तर भाजीमध्ये ह्या जास्त आपल्याला पाणी ॲड करायचंच नाही आहे, लागलं तर फक्त असा शिंतोडा द्यायचा, नाही तर आहे ह्या पाण्यामध्ये या म्हणजे स्वतःच्या पाण्यामध्येच भाजी शिकते. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं वरून, आणि मीठ थोडंच टाकायचं कारण आता भाजी जास्त दिसते पण नंतर शिजून थोडीच होते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. आणि आता व्यवस्थित ह्याला झाकून ठेवायचं असं. आणि 2 ते 3 मिनटानंतर आता मी व्यवस्थित परत एक वेळ चेक केलं तर ह्याला ऑलरेडी पाणी सुटलं आहे. तर आता व्यवस्थित परत झाकण लावून द्यायचं आणि असं 2-3 मिनटांनी असं मिक्स करत राहायची भाजी, म्हणजे पाणी वगैरे सुटलं की नाही आपल्याला समजतं. तर आता भाजी छान झाली. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नंतर भाजी शिजल्यानंतर टाकायचं, आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर फक्त 1/2 ते 1 मिनिट शिजू द्यायची कारण कूटाला काही जास्त शिजवायची गरज नसते. तर आता ही भाजी मी काढून ठेवते आणि हीच कढई मग नंतर मी दुसऱ्यासाठी पण यूज करू शकते किंवा मग भाजी वगैरे बनवायची असेल तर, किंवा आता साफ करून ठेवायची. तर मेन म्हणजे फायनली मिक्सर चालू झाला आणि तो रिपेअर पण नाही केला, ॲटोमॅटिकली बंद पडलेला नंतर तसाच चालू झाला. तर आता हे विहीसाठी तिच्या पप्पांसाठी फिश करी बनवणार आहे मी, तर त्याची रेसिपी वगैरे काहीतरी शेअर नाही करणार आहे मी. तर तीच कढई मी त्यासाठी वापरली. आणि आता मसाला वगैरे त्यासाठी मसाल्यासाठी मिक्सर म्हणजे चेक करायचं होतं मला, मी तसं तर चॉप करून ठेवलेलं पण रोज 2-3 मिनिट चेक केलेलं मी, तर त्यावेळी चालू नव्हतं आणि मागच्या वेळीही असंच झालेलं. तर मिक्सर पूर्णपणे असा दगा देतो.
त्यामुळं म्हटलं जाऊ दे, तसंही आता या 1 ते 2 महिन्यात खूप खर्च झाला आहे, नाहीतर नवीनच घ्यायचा होता आत्ता तोपर्यंत थोडासा रिपेअर करून. तर आता माझं बाकीचं मग थोडंसं ही करी झाल्यानंतर मग 1-2 भाकरी टाकून घेणार आहे मी, म्हणजे माझ्यासाठी तर चपाती भाजी आहे, सॉरी भाकरी आणि भाजी आणि आमटी रात्रीची आहे, तर तीच गरम करून घेणार आहे मी आता. तर आता माझं जेवण हे वरण आहे रात्रीचं, ते गरम केलं मी, भाजी आता जी बनवली ती आणि हे थोडंसं थालीपीठ बनवलं, जे परवाचं पीठ राहिलेलं होतं ते मिक्सर सॉरी फ्रीजमध्येच होतं, त्यामुळे ते खराब तर नाही झालं. आणि नंतर मग भांडे वगैरे क्लीन केले पूर्ण, कपडे धुवून घेतले, कपडे आज थोडेसेच होते तर तेवढेच टाकले मी, आणि आज पाऊस पण खूप आहे. तर हे मेन माझं काम होतं, किती दिवस झालं राहिलं आहे, तर हे मला कपडे जे होते तर ते पूर्ण काही अल्टर करायचे होते, तर काही फक्त असे त्याला टिपा मारून घ्यायचे होते आतून. तर ह्याच्यामध्ये खूप वेळ गेला, कारण मशीनच बिघडले, मशीनचा जो बेल्ट असतो तर तो पूर्ण लूज झाला आहे. मग काही कपडे तर मी ॲक्च्युली हाताने असे म्हणजे फिरून फिरून साग शिवून घेतले, खूप कंटाळा आलेला मला. आणि काय होतं की थोडेसेच कपडे होते तर मग बाहेर पण आता कधी जाणार कुठे जाणार हा पण प्रश्न आहे, ते लगेच देतील नाही देतील, त्यामुळं मग मी याच्यामध्येच नंतर 4 नंतर हेच काम चालू होतं माझं, थोडं म्हणजे रेस्ट घेत थोडं करत. तर हे जेवढे कपडे मी आता घडी घालते तर तेवढे सगळे मी थोडं थोडं त्याला काय काय होतं ते करून ठेवलं. साडीला होता तो पिको करायचा होता तर तोही केला आहे मी, पण तो एवढा नीट नाही आला, कारण मध्ये मध्येच तो बेल्ट निघत होता, कधी हाताने करावं लागत होतं. त्यामुळं तर विहीचे हे जे कपडे होते तर त्यांना आपण सिंगल सिंगल टिप देऊन घेतली जस्ट एक, कारण फक्त उसळू नयेत म्हणून, कारण एक वेळ जर आपण कपडे यूज करायला घेतले आणि त्यानंतर आपण जर अल्टर वगैरे केले तर ते नीट होत नाही, म्हणजे शिवताना खूप त्रास होतो, कारण कॉटनचे असले तर ते गोळा होतात कपडे. तर आता हे काम जे महत्त्वाचं होतं ते तर झालं, आणि ऑलरेडी माग वॉच पण आहे, तुम्ही बघू शकता 7:30-8 झाले ह्याच्यामध्ये, मला खूप वेळ झालेला आणि नंतर मला भूक पण लागलेली. आणि हे होते विहीचे जे स्लीव्ज होते तर त्याची मी म्हणजे देवीमातासाठी थोडेसे असे वस्त्र म्हणजे ओढणी टाईप असे बनवलेत, तर मी ते जेव्हा हे करेन तर तेव्हा दाखवते पूजेमध्ये. तर आता मी काय करायचं काय करायचं, तर मग आता जेवणासाठी मग मी सोयाबीनची बिर्याणी बनवणार आहे सोया चंक्सची, तर त्याच्यासाठी आता बघा थोडासा वाटाणा घेतला आहे मी, बटाटा असेल तर तुम्ही बटाटाही वापरू शकता, माझ्याकडे बटाटा संपलेला आत्ता, त्यामुळे मग थोडं गाजर होतं आणि वाटाणा होता तर तो मी घेतला आहे आता. आणि ह्याचं म्हणजे आत्ता मी थोडीशीच रेसिपी शेअर करते आणि बाकी नंतर सांगेनच बनवताना. तर हे फक्त मॅरिनेट कसं करायचं ते प्रॉपर दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे घालायचे, आणि जे सोया चंक्स आहेत ते मी पाण्यामध्ये 1-10 मिनटं तुम्ही भिजवून ठेवू शकता, म्हणजे छान भिजतात, किंवा मी 5 मिनटं पाण्यात उकळून घेतलं आहे गरम पाण्यात, तर त्यामुळे ते लगेच रेडी झाले. तर आता ह्याच्यामध्ये मी दही टाकलं आहे, दही थोडं कमी होतं त्यामुळे मी थोडं टाकलं आहे, तुमच्याकडे दही जास्त असेल तर वाटीभर दही यूज करायचं, खूप छान होती बिर्याणी याची. तर आता हा पुलाव मसाला म्हणजे बिर्याणी मसाला होता तर तो 1 स्पून अंदाजे टाकला आहे मी, आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे 1/2 चमचा, कारण हे लाल म्हणजे लाल तिखट खूपच तिखट आहे त्यामुळे 1/2 चमचा टाकला आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं, आणि सोया चंक्ससाठी शक्यतो थोडं मीठ जास्त वापरायचं, कारण मीठ त्याला जास्त लागतं त्यामुळं. तर आता हा गरम मसाला थोडा टाकते मी, हे हळद आणि थोडा धनिया पावडर, तर जेवढं आपण जास्त टाकू शकतो तेवढे टाका, कारण म्हणजे बनल्यानंतर मला असं वाटलं की थोडे मसाले अजून चालले असते याला, त्यामुळे जर अजून मसाले टाकले तरीही चालतील. तर आता हे मी सांगितल्याप्रमाणे सोया चंक्स उकळून घेतलेत मी, आणि थोडे अजून गरमच होते तरी त्यातलं पाणी थोडंसं पिळून असं हे ह्याच्यामध्ये घालते मी, आणि ह्या हातानेच मिक्स करून घ्यायचं किंवा स्पूननी व्यवस्थित होईल. तर आणि हे आपल्याला मॅरिनेट ॲटलीस्ट 10 मिनिट तर करायचं आहे, शक्यतो 1/2 तास ठेवा, पण मी आता लगेच बनवणार आहे त्यामुळे मी 10 मिनटं फ्रीजरला ठेवलेले आहे मॅरिनेट करण्यासाठी, आणि तोपर्यंत बाकीची दुसरी लगेच तयारी. तर आत्ताही तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली थोडासा मसाला म्हणजे आत्ता असं दिसत आहेत, पण त्याचा कलर वगैरे छान दिसत होता, पण अजून मसाले चालले असते त्याच्यामध्ये. तर आता मग बाकी मी 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतला जो की आपल्याला आता बिर्याणीसाठी यूज करायचं आहे. आणि शक्यतो खडे मसाले सगळे असतील गरम मसाले तर खूप छान टेस्ट येते, पण माझ्याकडे सगळे नाही येत आत्ता, त्यामुळे जेवढे आहेत तर तेवढेच मी वापरणार आहे आता.
आणि आता इथं तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेते. आणि याच्यासाठी आपल्याला मेन फक्त पुदिना लागणार आहे आणि कोथिंबीर पण माझी संपलेली, त्यामुळं मग मी विदाऊट कोथिंबीरचंच बनवलेलं, पण शक्यतो कोथिंबीर असेल तर खूप छान टेस्ट लागते. आणि ह्याच्यामध्ये 4 मिरच्या होत्या, म्हणजे 2 मिरच्या होत्या, त्या मोठ्या होत्या खूप साईजनी, त्यामुळं मी त्याचे 2 तुकडे करून असे 4 असे पीस टाकणार आहे मिरच्यांचे, हिरव्या मिरच्या. जर तुम्हाला नसतील टाकायचे तर तुम्ही म्हणजे स्किप पण करू शकता. तर आता हे तेल गरम झाल्यानंतर छान म्हणजे 2 टेबलस्पून तेल टाकलं आहे ह्याच्यामध्ये. कांदा जेवढा कांदा चिरून घेतलेला आपण तेवढा, टोमॅटो वगैरे, तर हे सगळं टाकलं आहे, मिरच्या पण. आणि सुरुवातीला सगळ्यात पहिले तर खडे मसाले टाकून घ्यायचे, तर माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच टाकलं आहे मी. आणि आता छान कांदा शिजत आलं आहे, तर कांदा टोमॅटो एकदम छान शिजू द्यायचं. आणि हे काळं तिखट वापरते मी थोडंसं आता ह्याच्यामध्ये. आणि आता आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला थोडेसे आता मसाले थोडे मिक्स करायचे आहेत, तर मसाल्यामध्ये आता थोडासा धनिया पावडर टाकते मी आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. गरम मसाला शक्यतो जास्त नाही टाकायचा, कारण जर तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला यूज जर करत असाल तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरे वगैरे असते, मिरेपूड वगैरे जास्त असते, त्यामुळं ते म्हणजे खाताना चरकतं वगैरे किंवा तिखट लागतं, त्यामुळं गरम मसाला कमीच टाकायचा. तर आता हा परत आणि अर्धा चमचा अंदाजे मी पुलाव मसाला टाकते. आणि हे मसाले आता व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचे, कारण ते लगेच जळू शकतात, कारण आपण गरम मसाले वगैरे असेच टाकतो. तर आता लगेच ह्याच्यामध्ये हे सोया चंक्स वगैरे टाकून घ्यायचे. आणि याचा कलर बघा खूप छान दिसतोय, असं ते दिसताना पण खूप छान दिसत होतं. तर आता हे पटकन मिक्स करून घ्यायचं. तर आता हे छान मिक्स करून घेते मी. आणि हे मिक्स करून 1-3 मिनिट व्यवस्थित ह्याच्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं. तसंही सोया चंक्सला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे, पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही दुसऱ्या भाज्या वगैरे वापरत असाल तर थोडंसं 2-3 मिनिट होऊ द्यायचं. तोपर्यंत इकडं आता मी तांदूळ धुवून घेते. आणि जे आपण तांदूळ घेतले तर त्याच्या 1.5 आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर तेही पाणी मी मोजून घेतलं आहे. ज्या बाऊलनी मी तांदूळ घेतले त्याच बाऊलनी 1.5 पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि ह्या 1.5 थोडंसं म्हणजे 1-3 स्पून पाणी जास्त टाकलं आहे यावेळी, कारण ते सोया चंक्स आहे तर त्यामुळे थोडंसं पाणी ॲब्सॉर्ब करू शकतो, त्यामुळं थोडंसं एकदम नकळत मी पाणी जास्त टाकलं आहे. पण ऑलरेडी आपण दही टाकतो आहे तर त्यामुळं जास्त पाणी नाही टाकायचं, नाही तर मग काय होतं राईस आपला मोकळा होत नाही. तर आता ते त्याच्यामध्ये सगळं नंतर तांदूळ टाकून पाणी टाकल्यानंतर मग मी ह्या हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची, लो फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची. आता आपली खूप छान अशी बिर्याणी रेडी आहे. तर आता ही बिर्याणी खाऊन घेते मी पटकन, कारण खूप भूक लागली, तर त्यामुळं मी खाताना काही शूट वगैरे केला नाही, कारण भूक खूपच लागलेली, कारण 9-9:30 वाजलेले जेवण तयार व्हायला. आणि खूप छान झालेली, त्यामुळं मग व्यवस्थित टेस्टी पण लागत होती. तर थोडीशीच राहिली बिर्याणी, पूर्ण संपवून टाकली. आणि आता तोपर्यंत बाकीचं काम आवरलेलं आहे आता सगळं. आता भांडी वगैरे क्लीन करून घेते. आणि आता भांडी क्लीन करून झाल्यानंतर एक काम राहिलं, ते म्हणजे जे काल तांदूळ भिजवले अनारसासाठी, तर त्याच्यातलं पाणी काढायचं राहिले, तर ते आता पाणी तेवढं आधी चेंज करून घेते, नाहीतर तसंच राहायचं, त्यामुळे ते पहिलं पाणी चेंज करून घेते. तर आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू.